गुड इवनिंग एवरीवन, सगळ्यांना आवाज वगैरे क्लियर येतोय का? गुड इवनिंग एवरीवन, ओके, व्हिडिओ पॉज आहे का? फाईन, ओके, ग्रेट. चलो, सो आज सगळे खुश असतील, सगळ्यांना पेपर खूप इझी गेला असेल. आणि खरंच पेपर खूपच इझी होता. म्हणजे तुम्ही असा पेपर सी ई टीला एक्सपेक्ट करू नका. नक्कीच सी ई टीचा थोडासा ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट असेल, बट असा पेपर देणं पण गरजेचं आहे. कारण की क्वेश्चन्स जे होते ते जरी इझी असतील, बट ते टू द सिलेबस होते. मी तुम्हाला तिन्ही सब्जेक्टचं ॲनालिसिस सांगतो. तिन्ही सब्जेक्टमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये, पेपरची लेवल काय होती अँड वॉट यू कॅन एक्सपेक्ट इन सी ई टी. चलो क्विकली जॉईन होऊन जा बिफोर वी स्टार्ट, कारण की मला आज रँक लिस्ट पण दाखवायची. आणि रँक लिस्टमध्ये तुम्ही बघा, पूर्ण 1300 समथिंग स्टुडंट्सनी दिली आहे टेस्ट. आणि त्याच्यामध्ये आपण बघूयात की 100 वरती किती लोक आहेत. तुम्ही शॉक होऊन जाल, मी पण शॉक झालेलो. एवढे मुलांना 100 वरती मार्क्स मिळालेत ना, खूप चांगला परफॉर्मन्स आहे आजचं. इवन दो पेपर इझी असेल तरीही स्कोर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि स्कोर सगळ्यांनी केलेला आहे. हे बघा रे, काही जण म्हणतात की इंटरफेस थोडा झूम करा, बट आता खूप शॉर्ट नोटीसवरती हे करणं डिफिकल्ट आहे. उगाच काही क्रॅश बीच झाला तर इश्यू येऊन जाईल. सो जसं चालू आहे तसं चालू राहू देऊ आपण. एक कालिकानी मला सजेशन दिलेलं, खूप चांगलं सजेशन होतं की ॲक्च्युअल सी ई टीचा पेपर कसा असतो. तुम्ही बघा बघा, हा एक डिफरन्स आहे त्यांनी माझ्या नोटीसमध्ये आणला. एक मी पेपरवरती बोलणारच आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सवरती, बट एक त्यांनी मला कॉमन एक प्रॉब्लेम आहे जो आपल्या सी ई टी आणि ॲक्च्युअल सी ई टीमध्ये आहे, की ॲक्च्युअल सी ई टीमध्ये क्वेश्चन्स हे खूप जास्त झूम इन असतात. त्याच्यामुळे क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन वाचण्यासाठी कधीकधी स्क्रोल करावं लागतं. सो स्क्रोल बटन चालू आहे का तुमच्या माऊसचं, किंवा कसं करणार तुम्ही, हे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. इथे काय होतं की थोडासा क्वेश्चनची साईज छोटी आहे, फॉन्ट छोटा असल्यामुळे तुम्हाला अख्खा क्वेश्चन विथ आन्सर दिसून जातो, पण ॲक्च्युअल सी ई टीला ते नाही होणार आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ओके, ज्यांनी ज्यांनी पी सी बी दिला असेल त्यांना चांगलंच आता कळालं असेल. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही सी ई टीच्या वेबसाईटवरती जे 2 मॉक टेस्ट आहेत त्या तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी नाही, जस्ट प्रॅक्टिस म्हणून तुम्ही ते विजिट करा. इथे तुमचं लाईव्ह टाइमरमध्ये वगैरे कसं सॉल्व्ह करायचं ह्याची प्रॅक्टिस होतच आहे, फक्त ते झूमवाला जो सीन आहे ना त्यासाठीच फक्त. ठीक आहे, आता बघा, टुडेज टेस्ट, 4th मॉक टेस्ट, 1st, 2nd, 3rd, 4th दिस वॉज द इझिएस्ट वन. ओके, बट आय विल से फिजिक्स पेपर जो होता इट वॉज ॲक्च्युली moderate level, it was not easy really. Physics was moderate level. 3 or 4 questions were really tricky. Problem फक्त फिजिक्समध्ये झालेला की क्वेश्चन्स थोडेसे चुकीचे झाले. मी क्वेश्चन पूर्ण आता सोल्युशन बनवलं आहे, व्हिडिओ सोल्युशन मी अपलोड करीनच 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत. तर मी पूर्ण सोल्युशन ज्यावेळेस एक्सप्लेन केलं तेव्हा मला सापडले 3 का 4 मिस्टेक्स आहेत त्याच्यामध्ये, बट त्या सगळ्या मिस्टेकचे तुम्हाला फुल बोनस मिळालेले आहेत, डोंट वरी. फिजिक्स वॉज मॉडरेट. ज्यांना ज्यांना फिजिक्स टफ वाटला असेल तर देर इज अ रिझन की तो खरंच बनवलाच तसा होता. 3 ते 4 क्वेश्चन असे सिलेक्टेड होते की जिथे तुम्ही चांगले चांगले मुलं मिस्टेक करणार, म्हणजे टॉप 10 मुलांनी मिस्टेक केली आहे त्या क्वेश्चनमध्ये, असे मुद्दामून 3 ते 4 प्रश्न दिलेले. एक क्वेश्चन तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला आन्सर जस्ट सांगा. तुम्ही बघितला असेल प्रॉबब्ली आन्सर, की असा क्वेश्चन होता, सॅटेलाईट रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. ठीक आहे, सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. ओके, सेंट्रिपिटल फोर्स इज एफ अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑल्सो एफ, वॉट इज द नेट फोर्स. असा प्रश्न होता, वॉट इज द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाईट. सांगा मला आन्सर. तुम्ही बघितलं असेल तर नाही, पण आन्सर तुम्हाला काय वाटतंय? क्या बात है, बघा चांगल्या चांगल्या लोकांनी मिस्टेक केली इकडे, चांगल्या चांगल्या. थोड्याशा आता ह्या क्वेश्चन्समध्ये तुमचे कन्सेप्ट किती रिच आहेत हे कळणार आहे. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता, फक्त थोडासा मुद्दामून ट्विस्ट केलेलं की हा पण फोर्स एफ, हा पण फोर्स एफ. अरे पण तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस सेंट्रिपिटल प्रोव्हाइड करत असतो. हा सॅटेलाईट सर्क्युलर मोशनमध्ये त्या सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच आहे. त्याच्यावरती एकच फोर्स ॲक्ट होतोय, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स, दॅट्स इट, नो अदर फोर्स.
नो अदर फोर्स ऍक्टिंग. ओके, तुम्ही म्हणाल सर सेंट्रीफ्युगल काय, सेंट्रीफ्युगल तर स्यूडो फोर्स आहे. सो रियल मध्ये त्याच्यावरती एकच फोर्स ऍक्ट होत असतो, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल, अँड दॅट प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. काही जणांनी सेंट्रिपिटल प्लस ग्रॅव्हिटी दोन्ही ऍड करून 2F आन्सर दिले, काही जणांनी 0 आन्सर दिले, आणि जे बिलकुल चुकीचं आहे. काही लेजंड्सनी तर सॅटेलाइट हा सेंट्रिपिटल हाच ग्रॅव्हिटेशन आणि MG सर MG राहिलाच की तुमचा असं पण म्हणतात. आता काय बोलायचं, असं MG थोडीच असणार, फक्त सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. व्हेरी गुड, ओनली F, ज्यांनी ज्यांनी F दिला आहे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, F हे आन्सर होतं. आणि असा एक नाही, असे अजून 3 ते 4 प्रश्न होते. एक मॅग्नेटचा प्रश्न होता, 2 मॅग्नेट्स होते कॉर्नरवरती ठेवलेले. एक क्वेश्चन होता 2 सर्क्युलर कॉईलचे मॅग्नेटिक फील्डचा. असे 2 का 3 क्वेश्चन खरंच खूप ट्रिकी होते. बट फिजिक्स वॉज रिअली मॉडरेट लेवल, बट केमिस्ट्री वॉज इझी दिस टाईम. केमिस्ट्री वॉज इझी पीझी, एकदम सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. आणि तसाच CET असतो. मी तुम्हाला सांगतो CET केमिस्ट्री एक्झॅक्टली असंच असणार आहे. बिलकुल डिफिकल्ट केमिस्ट्रीमध्ये कधी विचारत नाहीत. एखाद दुसरा चुकून आला जो तुम्ही कधी वाचला नाही आहे तर तो तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो, बाकी केमिस्ट्री इझीच असतो. फिजिक्स तुम्ही याच लेवलचं एक्सपेक्ट करू शकता, बट तुम्हाला क्वेश्चन नवीन सापडल्यामुळे तो तुम्हाला अवघड वाटू शकतो. क्वेश्चन ॲक्च्युअलमध्ये सोपाच असतो, ठीक आहे. सो फिजिक्सची लेवल मॉडरेट होती आज, केमिस्ट्री वॉज इझी ॲज पर सी ई टी, मॅथमॅटिक्स वॉज स्लाईटली इझियर दिस टाईम. नॉर्मली तुम्ही मागच्या 2-3 टेस्टमध्ये म्हणला सर मॅथ्स टफ, यावेळेस थोडा मॅथ्स इझी होता, बट पुढच्या 2 टेस्टमध्ये तुम्ही प्रिपेअर्ड रहा. मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीची लेवल अप होणार आहे आता, कारण की आता तुम्हाला D-Day साठी प्रिपेअर करायचं आहे. आणि एक टेस्ट तरी इझी बनती आहे बाबा, 5 टेस्टमधले सगळ्याच टेस्ट डिफिकल्ट लेवल घेतल्या तर कसं चालणार. सो आजचा पेपर थोडासा टफ इझी होता. ॲटलिस्ट केमिस्ट्री मॅथ्स वॉज इझी, फिजिक्स वॉज मॉडरेट. फिजिक्स आय वोंट से इट वॉज इझी, इट वॉज मॉडरेट. मी बघितले आहेत सोल्युशन्स पण बघितले आहेत, तुम्ही काय आन्सर मार्क केले ते पण बघितलं आहे. हे बघा, काही जण म्हणतात सर आम्ही मॅट्रिक CET दिल्यानंतर आम्हाला डिमोटिवेटेड फील होत आहे. अरे बिलकुल नाही, तुम्ही आत्तापर्यंत स्वतःलाच अंधारात ठेवत होता, बरोबर ना. तुम्ही स्वतःला अंधारात ठेवत होता तुम्ही सोपे पेपर सॉल्व्ह करून. तुम्ही खरंच थोडेसे डिफिकल्ट, तुम्ही टायमर लावून पेपर सॉल्व्ह करा. आता फर्स्ट टाईम तुम्ही हे करत असाल आणि जर तुम्ही डिमोटिवेटेड फील करत असाल तर दॅट इज नॉट गुड गाईज. ओके, तुम्ही तुमच्याकडे अजून 3 पेपर आहे, फुल यूज करा त्याचा. 3 ना, हां, 10th, 11th आणि 12th, 3 पेपर आहेत, त्याचा फुल यूज करा. ट्राय टू इम्प्रूव्ह युअर स्कोर्स. प्रत्येक टेस्टला आता +5 तरी मिनिमम आपण टार्गेट ठेवू, +5. जे लोक 110 वरती आहेत 130 इज अवर टार्गेट, 140 इज अवर टार्गेट. जस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह युअर स्कोर्स. आता तुम्हाला मी रँक लिस्ट तर दाखवतोच. 172 स्कोर कसा आहे हर्ष मोरे, बेस्ट स्कोर आहे, बेस्ट. मला सांगा, जस्ट मला एक पोल घ्यायचा, किती जणांना वाटते की टेस्ट वॉज रिअली युजफुल. हे 4 टेस्ट झाले आहेत, किती जणांना वाटतं इट वॉज रिअली युजफुल. जस्ट थम्स अप करा किंवा थम्स डाऊन करा. जस्ट मला अंदाज येऊ द्यात की खरंच तुम्हाला फायदा झाला आहे का. आम्ही तर आमच्या साईडून बेस्ट दिलं आहे. आम्ही तर आमच्या साईडून ट्राय केलं आहे की क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स मेंटेन व्हावी, उगाच डिफिकल्ट क्वेश्चन्स नाही एंटर करावे. ग्रेट ग्रेट, थँक्स अलॉट गाईज, थँक्स अलॉट. हे बघूनच ॲक्च्युली आम्हाला मोटिवेशन मिळतं की आमचा जो एम होता की मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्सनी एका टेस्टमध्ये पार्टिसिपेट करावं आणि नंतर त्या टेस्टमध्ये सगळ्यांनी त्यांचं बेस्ट द्यावं. सी, मी तुम्हाला गॅरंटी देतो आहे ह्या लिस्टमध्ये आपले जे चांगले परफॉर्मिंग स्टुडंट्स आहेत ना त्यांना CET चांगला स्कोर येणार, सगळ्यांना चांगला स्कोर येणार आहे. सगळे तिकडे जाऊन प्रेशरमध्ये परफॉर्म करणार आहेत आणि बेस्ट परफॉर्मन्स असणार आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं काही दोहराही नाही आहे. ओके, बिलकुल तुम्ही असा विचार करू नका की CET टफ असते, हाच सोपा असतो, नाही. इनफॅक्ट वी हॅव सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन पेपर्स अँड यू हॅव स्टील रिअली डन व्हेरी वेल. ओके, 170 180 180 टॉपर आहे आज, तर 190 वरती म्हणजे हाईटच झाली आज गाईज. 100 आजचा मी स्कोरबद्दल डिस्कस करूच आपण. चला जस्ट एकदा मी तुम्हाला रँक लिस्ट दाखवत होता. रँक लिस्टमध्ये बघा मजा येणार आज. दिस इज अवर रँक लिस्ट, दिस इज अवर रँक लिस्ट, क्या बात है. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी मॉक टेस्ट नंबर 4 रँक लिस्ट 9th ऑक्टोबरची, तुम्ही बघा 195 वॉज द टॉपर, 195 टॉपर आहे. बट अनफॉर्च्युनेटली केतकी तिने मॅथ्समध्ये 2 मार्क घालवले आहेत, नाहीतर 197. आता मॅथ्समध्ये मार्क घालवले आहेत, मॅथ्समध्ये जनरली स्कोरिंग एक्सपेक्टेड आहे. मॅथ्सचा पेपर पण आज थोडा इझी होता, आज 100 ऑन 100 पण खूप होते. सो मला तर
टॉप 20 टॉप 30 जेवढे आहेत ना या सगळ्यांनी 100 on 100 टार्गेट केले पाहिजे, 100 on 100 पडणार. तुम्ही 97 98 मारता, 98 and 96 मारताय तुम्ही, याचा अर्थ तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही असं नाही आहे, तुम्ही काही ना काही मिस्टेक्स करताय. ओके, ते अवॉइड करा. पीसी अंडरस्टँड, आय कॅन अंडरस्टँड पीसीमध्ये असतो प्रॉब्लेम, बट मॅथमॅटिक्समध्ये ट्राय फॉर मॅक्सिमम, एम फॉर मॅक्सिमम मिळणार आहे. आता तुम्हाला मी दाखवतो, बघा चांगले परफॉर्मर आहेत ते चांगले परफॉर्म करतातच आहे, ठीक आहे. अजून मी मेन, तर मला मेन फोकस काय आहे की मला तुम्हाला ॲव्हरेज दाखवायचं की 100 वरती बघा किती चांगलं परफॉर्मन्स आहे आजचा. आत्ता मी 127 नंबरवरती आणि तरी स्कोर 170 आहे, 169 स्कोर आहे, यू कॅन सी 127 नंबरवरती आहे, ठीक आहे. आता 150 मुलांना आहे, 259 स्टुडंट्स हॅव स्कोर्ड 160, विच इज अ व्हेरी गुड स्कोर, व्हेरी गुड स्कोर. पेपर इझी होता, +10 पकडतील, 150 तर चांगला स्कोर आहे. आपण 100 प्लसच्यासाठी जाऊ, 150 प्लस किती आहेत बघा, बापरे. मी आणि हा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे, मी मुद्दामून पर्सेंटाईल इंट्रोड्यूस नाही केला आहे, बिकॉज इट वॉज मिसलिडिंग बेसिकली. लास्ट टाईम पर्सेंटाईल टाकलेला पण काही जणांना डाऊट आला, सर एवढा कमी पर्सेंटाईल एवढ्या चांगल्या मार्कांना. गाईज, पर्सेंटाईल हा नंबर ऑफ स्टुडंट्सच्या अकाउंटवरती डिसाईड होतो, लक्षात ठेवा. कळतंय ना, इथं 1500 मुलं एक्झाम देत आहेत, 1500 मुलांमध्ये तुम्ही 100 येत आहे तर तुमचा पर्सेंटाईल कमी दिसणार आहे, जरी तुम्ही स्कोर चांगला केला आहे, बट ॲक्च्युअल पर्सेंटाईल इथे नाही दाखवता येणार. सो पर्सेंटाईल मी काढून टाकला आहे, उगाच तो मिसलीड करतोय. सो पर्सेंटाईल सध्या तुम्ही विचार करू नका, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही चांगला स्कोर 150 वरती केला आहे ना, तुमचा पर्सेंटाईल खूप चांगला येणार, 98-99 पर्सेंटाईल येणार आहे. आता आपण ॲव्हरेज स्कोरबद्दल बोलू, 50% क्राऊडनी काय स्कोर केला आहे. 50% क्राऊड काल 108 होता ॲव्हरेज स्कोर, इफ यू रिमेंबर 50% स्कोर. आजचा 50% स्कोर सांगतो तुम्हाला मी, 1300 स्टुडंट्स अपियर्ड, सो 650 रँक, 134, दॅट इज रिअली गुड स्कोर. बघा, पेपर कितीही सोपा काढला तरी हा स्कोर एवढा इझिली येत नसतो. दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड स्कोर, म्हणजे सगळ्यांनी प्रिपरेशन खूप तगडं केलं आहे. आय वॉन्ट एव्हरी वन टू इम्प्रूव्ह देअर स्कोर. तुमचा ग्राफ हा इन्क्रीझिंग राहिला पाहिजे शेवटच्या 4 दिवसांमध्ये. तुम्ही फर्स्ट मॉक टेस्ट, सेकंड मॉक टेस्ट, थर्ड, मुलं फोन करून करून सांगतात, सर मला पहिल्या मॉक टेस्टला एवढेच होते, आता माझा स्कोर एवढा झाला आहे, सेकंडला एवढे, थर्डला एवढे, फोर्थला एवढे. सो स्कोर्स इम्प्रूव्हिंग पाहिजे, स्कोर डिप नका होऊ देऊ, हा फक्त प्रयत्न ठेवा. तुमचा स्कोर फक्त वाढत जायला पाहिजे, तुम्ही जो अचीव्ह केला आहे त्याच्यावरचाच एम ठेवा. नेवर एम लेस, इफ यू एम फॉर 200 तेव्हा जाऊन चांगले मार्क मिळणार आहे. 200 खाली तुम्ही एम एकही मार्क करू नका. तू काही जणांचं असं असतं, सर मला 190+ आणायचे, हा एम एकदम चुकीचा आहे. 190+ आणायचे हाच एमच नाही, एम शुड बी मॅक्सिमम मार्क्स, फुल ऑन मार्क्स पडले पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही बेस्ट तुमचा परफॉर्मन्स द्याल आणि तुमचा बेस्ट स्कोर येणार आहे. 190 विल आय इम्प्रूव्ह, बघा 190 आहे, आता इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमची ॲक्युरेसीज वाढवायची आहे. कंटेंट तर बऱ्यापैकी झालंच आहे. हे बघा, मॉक टेस्ट आम्ही ऑलरेडी 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत, त्याचा तुम्ही फुल यूज करून घ्या. सेम प्रकारे आपण करणार. आता मी 100 वरती दाखवतो, आय वॉज सो एक्सायटेड की 100 वरती किती आहे त्यावेळेस बघूयात. 100 वरती आलीच जावं लागतंय, स्टुडंट्स आणि त्याच्या खाली पण जे आहेत ना त्यांना कमी मार्क नाही पडले. 900 पण खाली जे आहेत ना त्यांनी एक पेपर नेट कनेक्शनमध्ये काहीतरी गोंधळ झाल्यामुळे कमी मार्क आहेत. एकाला ॲब्सेंट आहेत, एकच पेपर दिला आहे तरी त्यांचा स्कोर चांगला आहे. ओके, ज्यांना 70 and 60 मार्क आहेत ह्यांनी पेपर कमी मार्क पडले नाही आहेत. त्यांनी एखादा इंटरनेटच्या इशूमुळे काही जणांचे टाईम प्रॉब्लेम झाला आहे, काही जणांचा पेपर सबमिट नाही झाला आहे, हा इंटरनेटचा इशू आहे. सो तुम्ही बिलकुल डिसहार्टन होऊ नका, तुम्ही पेपर डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पेपर डाउनलोड करा. पेपर सोल्युशन न बघता पेपर सॉल्व करा आधी आणि नंतर तुम्ही व्हेरीफाय करा तुमचे आन्सर्स, तुमचे किती स्कोर येत आहेत, ठीक आहे. सो इट वॉज अ रिअली गुड परफॉर्मन्स गाईज, म्हणजे हा खरंच, म्हणजे दिस वॉज रिअली अनएक्सपेक्टेड की ठीक आहे, थोडा म्हणलं इझी काढूयात. आता 187-188 टॉपर चालला आहे, 190 जाऊ देत, बट टॉपरनी तर वरती केलंच आहे. इनफॅक्ट सगळ्यांचा राईज झाला आहे अँड विच इज अ व्हेरी गुड साईन. 2 टेस्ट राहिल्यात, 3 दिवसांमध्ये एक्झाम आहे. गिव्ह युअर बेस्ट गाईज. आता पुढचा मी स्ट्रॅटेजी तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवीनच, बट मी जस्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की इथे जाऊयात आपण पॉवर पॉईंटमध्ये. येस, मी थोडंसं सॉर्टिंग करतो, 1-2 मिनटं घेईन तुमची, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जे लोक 180+ आहेत,
जे लोक 160 प्लस आहेत, 140 प्लस आहेत, 120 प्लस आणि 100च्या पेक्षाही कमी आहेत, कोणी कोणी काय केलं पाहिजे? जे लोक 180 प्लस परफॉर्म करतायत ते तुम्ही बेस्ट करता एकदम, हे तुम्ही ऑलरेडी यू आर परफॉर्मिंग ॲब्सोल्युटली वंडरफुल. ओके, तुमच्या परफॉर्मन्समध्ये काहीच कमतरता नाही आहे, तुमच्या प्रिपरेशनमध्ये नाही आहे, बट येस, तुम्ही मागच्या चार टेस्टमध्ये आपण तुम्ही जर ॲनालिसिस केलं, चार टेस्ट झाल्यात, 150 प्रश्न आहेत, 600 प्रश्न झालेत, तुम्ही 600 प्रश्नांमध्ये मार्क लूज केलेत, कुठल्या ना कुठल्या टॉपिकमध्ये लूज केले, कुठल्या ना कुठल्या कन्सेप्टमध्ये लूज केले. सिली मिस्टेक असेल तर सिली मिस्टेक अवॉइड करायच्यात, बट सिली मिस्टेक सोडून कोणती कन्सेप्ट मिस्टेक झाली आहे तर तुम्ही त्याच्यावरती थोडं वर्क करा. यू हॅव टू वर्क ऑन इट. वीक सेक्शनवरती वर्क करा, वीक सेक्शनवरती जास्त वर्क करा. ज्याच्यामध्ये तुम्ही खूप अनकम्फर्टेबल फील करता त्या टॉपिकला जास्त लक्ष द्या. तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल आहे ते परत करत नका बसून. सर्क्युलर ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल ऑसिलेशन, इलास्टिसिटी, सर्फेस टेन्शन हे येतं होय, आपल्याला रोज करतो आपण. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ऑल्टरनेटिंग करंट, तुमचा पॅरलल रेझोनन्स केलंय का कधी? पॅरलल रेझोनन्स, कम्युनिकेशन सिस्टम, ट्रान्सफॉर्मर, ट्रान्झिस्टर्स, ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच, ॲम्प्लिफायर, ट्रान्झिस्टर ॲज तुमचा पुढे ऑसिलेटर, आणि नंतर मग गेट्स. गेट्स तर सोपंच आहे. ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्ही बिलकुल इग्नोर केल्या आहेत 2 वर्ष, त्याच्यावर फोकस करा. डिग्री ऑफ फ्रीडम, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, 11वीत गेलं तर रे ऑप्टिक्स, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये वीक आहात त्याच्यावर थोडं, मी फिजिक्सबद्दल बोलतो तसं प्रत्येकाचे वीकर सेक्शन केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्समध्ये असतात, आपण त्यात बिलकुल अनकम्फर्टेबल फील करतो, तिथे जास्त घुसा तुम्ही कम्फर्टेबल फील करा. एखादा क्वेश्चन जनरली काय होतं की बघा, प्रत्येक, इवन ॲज अ टीचर, मी पण जेव्हा माझ्या 12वीत होतो, मला कम्युनिकेशनचा क्वेश्चन दिसला किंवा सेमीकंडक्टरचा क्वेश्चन दिसला, मी त्याला इग्नोर मारायचो की बाबा हा बघू नंतर करू. पण तसंच तुम्ही त्या सेक्शनवरती वर्क करा. मी केलं वर्क त्याच्यावरती, कामापुरतं वर्क केलं जेवढं स्कोरिंग काढायचं आहे, सो आले बरोबर मार. तुम्ही पण तुमच्या वीकर सेक्शनवर वर्क करा इफ यू आर डुईंग ऑलरेडी गुड. हां, 160 प्लस आणि 140 प्लस जे मध्ये कुठेतरी आहेत, की आता नक्की COEP पण जवळ आहे, पण नाही परफॉर्म केलं तर मग खाली पण येणार आहे. ओके, ह्यांच्यासाठी COEP अचीव करणं एवढं सोपं नाही आहे. 180 प्लस जरी असेल तरी यू हॅव टू रीच दॅट लेवल ऑन द डे. बट हे जे आहेत त्यांना COEP बऱ्यापैकी रीचमध्ये आहे इफ यू परफॉर्म ऑन द डी डे. त्या दिवशी जर का तुम्ही परफॉर्म केलं तर तुमच्या रीचमध्ये आहे. सो जस्ट मेक शुअर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप टेन्शन घेताय, तुम्ही टेन्शन घेताय म्हणून तुम्ही 160 वरती आहे, नाही तर तुम्ही पण 180 असता. तुम्ही टेन्शन घेताय आणि अर्ध्या गोष्टी तर तुम्ही टेन्शनमध्येच घालवताय. ठीक आहे, आय हॅव सीन स्टुडंट्स हू आर ॲक्च्युली वर्किंग हार्ड देन 180 गाय, बट स्टील इन 160 रेंज. अशी मुलं आहेत की ज्यांनी दिवस रात्र अभ्यास करतात बट 160 आहेत, आणि 180 त्यांच्यापेक्षा कमी अभ्यास करून वरतात, कारण की हे लोक टेन्शन घेतात, नुसतं प्रत्येक गोष्टीचं टेन्शन. टेस्ट अवघड गेली, मग टेस्ट पहिला PC अवघड गेला म्हणून मॅथ्स खराब, किंवा काही तर मुलं देतच नाही मॅथ्स, PC खराब गेला तर मॅथ्सच द्यायचा नाही, असे ॲटिट्यूडवाले असतात. सो तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. स्ट्रॅटेजिकली जर काही तुम्हाला बोलायला सांगितलं की एक्झॅक्टली कुठल्या गोष्टींवर फोकस केलं पाहिजे, तर तुम्ही रिव्हिजनवर जास्त फोकस केला पाहिजे. मी 180 रिव्हिजन म्हणणार नाही की तू सारखं सर्क्युलर रिवाईज कर, सर्क्युलर येतो त्याला, त्याला जे नाही येत ते रिवाईज कर. तुम्हाला सगळ्या गोष्टी रिवाईज केल्या पाहिजे, ॲज वेल ॲज वीकर सेक्शनवरती वर्क केलं पाहिजे. आणि या रेंजमध्ये जे आहेत ना, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आता स्मार्ट वर्क करा. ज्या गोष्टींना जास्त वेटेज आहे त्याला जास्त प्रेफरन्स द्या, ज्याला कमी वेटेज आहे त्याला इग्नोर मारा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, 11वीचे टॉपिक्स समजा तुम्हाला वाटतो रे ऑप्टिक्स केलाच नाही आहे, तर 1 तो लेसन येणार आहे, जास्तीत जास्त 2 तो इग्नोर मारा. तुम्ही ऑसिलेशन्सवर वर्क करा किंवा तुम्ही मॅथमॅटिक्सवर वर्क करा. मी तर सजेस्ट करीन तुम्ही मॅथ्सवर खूप जास्त फोकस करा. तुमचा 120-100 स्कोर जो आहे तो मॅथ्समध्येच 80 मारा. तुम्ही PC कसं पण करून 60 मारा. You can go up to 140. Everyone should try to switch their zones. तुम्ही तुमच्या झोनमधनं पुढच्या, बघा तुम्ही आत्ता कम्फर्ट झोनमध्ये आहे बरोबर, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन आहे, निवांत देवा बसलाय, 100-100 काही प्रॉब्लेम नाही. पडतायत दुसऱ्याला पडू देत, दुसऱ्याला पडतायत पडू देत, पण आपण आपला ग्रोथ पण फोकस केला पाहिजे. सो तुम्ही तुमच्या झोनमधनं बाहेर या. तुम्ही तुमच्या जे काही मी इथं सेक्शन्स केले आहेत, ट्राय अँड एम एक नेक्स्ट सेक्शन, ॲटलीस्ट नेक्स्ट सेक्शन ट्राय करा. ठीक आहे, everyone has got different strategy. I cannot give you a single strategy. I cannot say ki saganni ek PYQ solve kara. For example, PYQ saganni karaychi garaj ahech, but jo khup changla performer ahe tyane thoda sa goshti var वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. वेगळ्या गोष्टी तुम्ही करत आला पण आहात म्हणूनच तुम्ही आत्ता वेगळ्या वेनी परफॉर्म करतात. आणि ज्यांनी कमी स्कोर केला आहे त्यांनी नक्कीच काही ना काही कुठे ना कुठे मिस्टेक्स केल्या आहेत, किंवा अभ्यास केला आहे, अभ्यास नाही केला असं नाही, अभ्यास केला आहे 2 वर्ष, बट मे बी प्रॉपर वे नव्हता.
बट नाउ दिस इज नॉट द वे टू रेक्टिफाय दोज थिंग्स की काय चूक झाली. आता आपल्याला कमीत कमी टाईममध्ये मॅक्सिमम स्कोर मारायचं अँड दॅट इज पॉसिबल इन टू डेज. तुमचा स्मार्ट वर्क आता समोर आणा, डोकं लावा थोडंसं की कुठे जास्त स्कोर मिळू शकतो, कुठे जास्त मार्क्स मिळू शकतात, त्याच्यावरती एम ठेवा. बिलकुल इमोशनल होऊ नका. मी तर म्हणतो कोणीच इमोशनल होऊ नका 100 आणि 180. हे बघा, तुम्ही ही एक्झॅम जी देताय ना ही प्रोफेशनल कोर्सची एक्झॅम आहे. तुम्ही पुढे जाऊन इंजिनिअरिंग करणार आहे, ज्याच्यानंतर तुम्ही जॉब करणार, एका प्रोफेशनल करिअरमध्ये तुम्ही जाणार आणि तुम्ही त्याची सुरुवात आत्तापासून करा. ॲब्सोल्युटली बी ॲब्सोल्युटली रुथलेस. बिलकुल तिकडे जाऊन इमोशनल रडायचं बिडायचं काही नाही, तिथे जायचं परफॉर्म द्यायचा, बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. बिलकुल एकदम प्रोफेशनल जायचं, आपलं कामाचं काम मेन आहे, एम करायचं. तुमच्याकडे प्लॅन ए बरोबर बी सी डी प्लॅन असले पाहिजे. पहिलं केमिस्ट्री चालू केलं, केमिस्ट्री डिफिकल्ट गेलं तर काय करणार, स्ट्रॅटेजी पाहिजे डोक्यात पाहिजे की हां मला जर काही केमिस्ट्री डिफिकल्ट वाटायला लागला तर मी काय करणार. डोंट स्टिक टू अ सिंगल प्लॅन. सिंगल प्लॅन वर्क नाही झाला तर यू शुड बी प्रिपेअर्ड बॅक ऑफ द माइंड. हे सगळं तुम्ही थोडंसं इमोशनल साईडला ठेवून प्रोफेशनली वर्क केलं तर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगतो ॲब्सोल्युटली रुथलेस पाहिजे तुम्ही. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं इमोशनमध्ये आणू नका, इट विल जस्ट ब्रिंग यू डाऊन. ठीक आहे, पेपर टफ गेला, तुमचा पी सी खराब गेला आणि तुम्ही इमोशनल होऊन रडायला लागला किंवा टेन्शनमध्ये आला तर दॅट इज गोईंग टू रियन युअर मॅथमॅटिक्स एज वेल. सो मी तुम्हाला सांगतो की एखादा पेपर खराब जातो आहे तर आपण जर काही प्रोफेशनल ॲटिट्यूडनी गेलो तर आपला एम आहे की मॅक्सिमम स्कोर घेऊन बाहेर यायचं 3 तासानंतर. सो मॅथमॅटिक्समध्ये त्याची कसर काढायची, 10 मार्क कमी पडले पी सीमध्ये तर आता माझा 80 पडतात त्या मॅथ्समध्ये तर मी काहीतरी करून जास्ती 90 पडणार. सो आपलं इफेक्टिवली इट विल गो इन दॅट वे. सो बेसिकली इमोशन्स आता साईडला ठेवा. 2-3 दिवस राहिले आहेत तुम्हाला, मी परत एकदा रिपीट करतो आहे, परत ह्या 2-3 दिवस तुमच्या लाईफमध्ये येणार नाही. सी ई टीची एक्झाम आहे 4 दिवसांवरती, हे 4 दिवस तुम्हाला परत कधी कोणी देणार नाही. ओके, सो ह्या 4 दिवसाचा बेस्ट यूज करा आणि ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा. मी आधीपासून सांगत आलो ॲटिट्यूड बिलकुल नेगेटिव्ह नको. ॲटिट्यूडमध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्हिटी नको. नेगेटिव्ह लोकांपासून लांब राहा, नेगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा, सोशल मीडियापासून लांब राहा, कुठल्याही प्रकारच्या नेगेटिव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये राहू नका. अशा लोकांबरोबर राहू नका दोज हू जनरली डिमोटिवेट यू, किंवा अशा मुलांबरोबर राहू नका की जे असं म्हणतात की नाही माझा अभ्यास नाही झाला रे, असं नाही, बिलकुल नाही. जे आहे ते आहे. आता 4 दिवस आयसोलेट करा स्वतःला. दिस विल बी द बेस्ट डेज अँड गिव द बेस्ट परफॉर्मन्स. आय विल बी मेकिंग अ डिफरंट व्हिडिओ फॉर दॅट. ओके, सी ई टीच्या एक्झामच्या आधीच्या 1 दिवसांआधी प्रॉबब्ली तुम्हाला बेस्ट लक पण विश करायचं आहे मला. या सगळ्या गोष्टींचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो सॉरी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मॅथचे तर तुम्हाला सोल्युशन मिळाले, फिजिक्स केमिस्ट्रीचे सोल्युशन्स. फिजिक्सचं सोल्युशन ऑलरेडी रेकॉर्ड झालं आहे, एडिटिंगला टाकलं आहे. एडिटिंग झाल्यावरती तुम्हाला आज रात्री 11:30 अपलोड होऊन जाईल. केमिस्ट्री पण आज रात्रीच अपलोड करून टाकेन मी, दोन्ही अपलोड होऊन जातील. तुम्ही सोल्युशन्स त्याचे बघा, उद्या पेपर झाल्यानंतर बघितले तरी चालेल. ओके, कारण की पेपर समजा तुम्ही सकाळी 9 to 12 दिला त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळच वेळ असतो, तुम्ही आजचे सोल्युशन उद्या बघू शकता. केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन इझीच होते आणि त्याचे सोल्युशन पण तुम्हाला दिले आहेत, तुम्ही ते पण बघू शकता PDF फॉर्मॅटमध्ये, डोंट वरी. फास्ट कॅल्क्युलेशन वगैरे कसे करायचे आहेत, फास्ट कॅल्क्युलेशन कसे करायचे आहेत ह्याच्यासाठी बघा, आता लास्ट मोमेंटला तुम्ही जास्त काही तुमच्या प्लॅनमध्ये चेंज करू नका. ठीक आहे, तुम्ही जशा वेनी कॅल्क्युलेट करता गोष्टी त्याच वेनी करा. फक्त तुम्ही एकदम लास्ट मोमेंटला गोष्टी एकदम ॲब्रप्टली चेंज करू नका. तुमचा जो स्कोर आहे त्याच्यामध्ये एकदम ॲब्रप्ट चेंजेस करू नका. तुमचा जो प्लॅन आहे स्टिक टू दॅट प्लॅन. ओके, तुम्ही जे काही करताय त्याच गोष्टी फॉलो करा. फक्त तुमच्या डोक्यामध्ये मी जसं सांगितलं, बी प्रिपेअर्ड फॉर एनी काइंड ऑफ डिफिकल्टी किंवा एनी इझी, एखाद्या वेळेस इझी पेपर येऊन गेला तर तुम्ही खूप खुश होऊन नका जाऊ. तुम्ही खूप खुश झाला इमोशनली, एकदम खुश झाला, तुम्ही दुसऱ्या पेपरला तुम्ही तो कॅरी नका करू. ठीक आहे, नॉर्मली दिस हॅपन्स. ओके, सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट अँड बेस्ट ऑफ लक गाईज फॉर नेक्स्ट टेस्ट. टुमॉरो इज द 5th mock test. 6th mock test इज ऑन द 11th. उद्या 10th October आहे, 10th October 5th mock test, 11th October 6th mock test अँड द 12th October इज द 7th mock test. दिस इज ऑब्विसली, काही जणांचा पेपर 12th असेल तर ते नाही देऊ शकत. सर आम्ही आल्यावरती देऊ का असा प्रश्न विचारणारे असतील तर त्यांचे नमस्कार त्यांना. आल्यावरती तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे मला, बट तुमची इच्छा. 13th पेपर असेल तरी तुम्ही 12th द्यायचा का नाही, इट इज कम्प्लिटली अप टू यू. रँक लिस्टची PDF मी लगेच व्हिडिओ बंद केल्या एक काम करतो, आत्ताच टाकून देतो. Thank you.
रैंक लिस्ट की पीडीएफ देतो मी. Yes, so I have uploaded the rank list. You can find it over there. ठीक है. तुक्का ट्रिक हे बघा, तुक्का ट्रिक असं व्हिडिओ बनवता तर येणार नाही मला, बनवीन पण मी त्याच्यावरती, बट मला असं वाटतं त्याच्यावरती काही रिसर्चचा पॉईंट नाही येतो. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल तुक्का मेथड असतो, सो तो तुम्ही यूज करू शकता. चलो गाईज, दॅट्स इट. सो वी विल एंड द सेशन. अभ्यास करा, उद्या टेस्ट आहे, अपकमिंग टेस्टला बेस्ट स्कोर करा. आज जो काही स्कोर तुम्ही केला आहे त्याच्यावरतीच मार्क पडले पाहिजे, हा तुमचा एम राहिला पाहिजे. ओके, चलो, दॅट्स इट. वी विल एंड द सेशन. भेटूयात उद्या संध्याकाळी. सेफ स्कोर, आय वुड सेफ स्कोर इज 100+. एनिथिंग अबाउट 100 इज अ गुड स्कोर. 3 digit आय वॉन्ट जस्ट. थँक्स अ लॉट गाईज. भेटूयात उद्या. गुड नाईट. चलो, आय एंड द सेशन नाव. ऑलरेडी खूप लेट झाले, मला एडिट करून एडिटिंगला टाकलं आहे, त्याला अपलोड करावं लागणार आहे. सो इट विल टेक सम टाईम. येस येस तेजस, तू दे आल्यावरती दे तू टेस्ट, नो प्रॉब्लेम. आय विल एंड द सेशन गाईज. तुम्ही अभ्यास करा आता. दिस इज द टाईम टू स्टडी. Good night.